मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांच्या सीमेवरचा नंदुरबार हा महाराष्ट्रातील एक आदिवासी जिल्हा. या जिल्ह्याच्या पश्चिमेकडील गुजरातलगतच्या नवापूर तालुक्यातलं खोल विहीर हे एक गाव. आणि आपल्या वॉटरशेड थ्रू म्हणजे काय मिळणार ते 80% अनुदान, त्याच्यावरती आम्ही पाण्याचे टाकीचं खोदकाम केलं आणि समोर दगडे वगैरे टाकलेले आहेत आणि आता एक दोन दिवसात लगेच म्हणजे कामाला सुरुवात होईल बांधकाम टाकीचं. या पद्धतीने आमच्या इथे हे काम चालू आहे. ग्रामसेवकाकडे जाऊन तक्रार करून पाणलोटातर्फे टाकी बांधण्यासाठी त्यांनी मंजूर मागितली, त्यांनी मंजूर केलं, नंतर पाणलोटातर्फे हे टाकी बांधली जात आहे. अवघ्या 1200 वस्तीच्या बहुसंख्येने आदिवासी असलेल्या या गावानं मरगळ झटकून विकासाची एक नवीन वाट धरली आहे. विकास कामाचा श्रीगणेशा म्हटलं तर लहानशा, पण गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाच्या अशा एका पाण्याच्या टाकीनं केला. गावात 3-4 खाजगी विहिरी होत्या, त्यातील अस्वच्छ पाणी आणि गर्दीमुळे होणारी गैरसोय यातून गावकरी आता मुक्त झाले आहेत. गावकऱ्यांनी ह्या कामासाठी 75 रुपये प्रति कुटुंबाप्रमाणे लोकवाटा जमा केला. परंतु डायरेक्ट मोटरचं पाणी यायचं आणि ते एकदम धोधो वाहून निघून जायचं. आमच्या गावातील सगळ्यांचा विचार झाला की बुवा पाण्याची टाकी जर राहिली असती तर आपलं पाण्याची बचत झाली असती. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही लोकांनी ठरवलं बुवा ग्रामसभा घेतल्यानंतर की बुवा आपण पाण्याची टाकी बांधायची. एरवी सहज 1 ते 1.5 वर्ष लागू शकेल असं हे काम अवघ्या 3 महिन्यात या लोकांनी पूर्ण करून दाखवलंय. नंदुरबार जिल्ह्याचं वार्षिक पर्जन्यमान सुमारे 732 मिलीमीटर आहे. चांगल्यापैकी पाऊस पडणाऱ्या भागातलं हे टेकड्यांमध्ये वसलेलं गाव. पाऊस जरी चांगल्या प्रमाणात पडत असला तरी मोकाट गुरंचराई आणि बेसुमार वृक्षतोड यामुळे पडलेलं पावसाचं पाणी जमिनीत न मुरताच वाहून जाई. मग शेतीचं पूर्णपणे पावसावर अवलंबून राहणं हे ओघाने आलंच. नदीकाठची काळी जमीन सोडली तर गावात हलकी मुरुमयुक्त जमीन आहे. खतांची आणि इतर नवीन साधनांची गावकऱ्यांना काहीच माहिती नव्हती, त्यामुळे शेती पारंपरिक पद्धतीने केली जायची आणि आधुनिकतेपासून दूर होती. खोल विहीरचे गावकरी स्वभावतःच बुजरे आणि गावची समस्या गाव पातळीवरच सोडवण्याकरता गाव कधी एकत्र यायचंच नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणजे गावातल्या तरुण पिढीला रोजगाराकरता गुजरातमधल्या विविध ठिकाणी जावं लागे. सुमारे 80% लोक वर्षातले जवळपास 8 महिने विस्थापित होत असत. गावातल्या सावराच्या एका मोठ्या झाडावरून गावाला पूर्वी भुऱ्या झाड असं नाव होतं. पुढे कधीही न आटणाऱ्या एका विहिरीवरून खोल विहीर हे नाव पडलं. जानेवारी 2003 पासून खोल विहीर गावामध्ये वॉटर संस्थेने पाणलोट क्षेत्र विकासाचं काम सुरू केलं. ग्रामस्थांनी वॉटर संस्थेच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आणि मार्गदर्शनाखाली शेती, पाण्याचं व्यवस्थापन, नैसर्गिक संसाधनांचं संवर्धन आणि अर्थव्यवस्था यातील सुधारणांची कास धरली. 3 वर्षापूर्वी गावानं हाती घेतलेल्या या उपक्रमांची फळं आता दिसू लागली आहेत.
जानेवारी 2003 पासून इथं कामाला सुरुवात झाली, जी प्रत्यक्ष पगाराच्या स्वरूपात. आणि त्याच्या आधी जे 3 महिने होते, त्या 3 महिन्यामध्ये लोकांना बरंच समजवायला अडचणी आल्या. लोकांना समजत नव्हतं पाणलोटाचं काम. यावेळेस किंवा इकडं पहिल्यांदाच हा प्रोजेक्ट आल्यामुळं तेवढं अनुभव पण नव्हता लोकांना. मग तेव्हा ग्रामसभांमधून थोडं व्यवस्थित त्यांना समजून सांगितलं. साहेब येत होते, आम्हाला काय तेवढं माहीत नाही होतं. मग त्यांनी वारंवार सांगितलं का बाबा तुम्ही तुमच्या गावात हा पाणलोट राबवा, काम चांगलं आहेत, गरीब लोक आहेत. पासिंग 2-3 वेळा आम्ही इथे मळवणला गेले होते, काम बघितलं. जेव्हा ते साहेब येत होते तेव्हा आमच्या मनात उत्साह येत होते. साहेब निघून गेले, अजून थोडासा असे उत्साह कमी होत होते. तर असं करत करत मग आमच्या मनात थोडासा चांगलं येस आले. मग पासिंगने थोडा कामला सुरुवात केली, 4 सर्वदान करायला. सुरुवातीला काही काळ श्रमदान झाल्यावर पावसाळा, लग्नसराई यामुळे कामात खंड पडला. त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली आणि 38 भूमिहीन कुटुंबांसह एकूण 176 कुटुंबांनी श्रमदान पूर्ण केलं. डिसेंबर 2002 पर्यंत सगळ्यांचं श्रमदान पूर्ण झालेलं होतं. माती आडवा, पाणी जिरवा असं काम चालू आहे. त्याने चांगलं आहे आणि शेती सुधरील किंवा विहिरीला पाणी राहील, म्हणजे शेतीचा म्हणजे पिकं पाणी चांगलं येतील असं आम्हाला वाटतं. क्षमता बांधणीच्या टप्प्यामध्ये सुरुवातीला गावकऱ्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. त्यांच्या मनात अनेक शंका होत्या, जसं श्रमदानाच्या खर्चाचा बोजा जमिनीवर येईल का, कामाचं श्रेय कोणाला मिळेल, सरकारला जे जमलं नाही ते ही संस्था कसं करणार. वॉटर संस्थेने आयोजित केलेले मेळावे, ग्रामसभांमधील चर्चा, अगोदर इतर गावात झालेल्या पाणलोटाच्या कामाविषयीच्या फिल्म्स दाखवणे आणि मुख्य म्हणजे एक्सपोजर व्हिजिट्स अर्थात अभ्यास सहल, या माध्यमातून गावकऱ्यांना हळूहळू विश्वास वाटू लागला. मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये एवढा फरक जाणवतो भाऊ आम्हाला. आता लोक चांगल्या साईटवरती कामाला येऊ लागले आहेत. खोलविहीर गावची स्वयंपूर्णतेकडे होणारी ही वाटचाल केवळ तात्कालिक न राहता स्थायी स्वरूपाची असावी याकरता गावकऱ्यांनी एकत्र येऊन गाव पातळीवर सक्षम संस्था उभारणं गरजेचं होतं. 31 मे 2003 रोजी पाणलोट समितीची स्थापना करण्यात आली. देवमोगरा देवी हे गावकऱ्यांचं कुलदैवत, या देवीचंच नाव या समितीला देण्यात आलं. क्षमता बांधणीचा पहिला टप्पा डिसेंबर 2003 पर्यंत पूर्ण झाला. या अंतर्गत भूमिहीनांसाठी काय करता येईल यावरही विचार झाला. एकंदरीत विचार केला बुवा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये, एका वर्षात काय बुवा शेतीची सुधारणा झाली. जसं एखादं बुवा नालं असेल ते नालं पुरलं गेलं, मग बांधबंदीस होती, वृक्ष लागवड केली, मग परत बियांची टोकण केली आम्ही, शिवन, करण या प्रकारचे अनेक जातीचे बुवा, परत मग फळबागवड केली. इतका फायदा झाला आमच्या शेतकऱ्यांना. बी बियाणं दिले आहे, कपाशी दिले आहे महावे म्हणून 2 थैले, आणि कपाशी पण आता जी फुलावरती आली, इंद्रायण दिले 2-2 जन मिळून. उत्पन्नला आता काय निघतो ते आम्हाला काही समजत नाही, पण चांगल्या फुटवा वगैरे चांगले झाले, ते पद्धतशीर फुटवा झाले. गावाभोवतालची सुमारे 158 हेक्टर जमीन वन विभागाच्या मालकीची आहे. परिणामकारक पाणलोट क्षेत्र विकास साधण्यासाठी या जमिनीवरही काम करणं गरजेचं होतं. अशा स्थितीत गावकरी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र कामाचं नियोजन केलं. देवमोगरा पाणलोट क्षेत्र विकास समिती आणि वन संरक्षण समिती यांनी संयुक्तरित्या हे काम पारही पाडलं. या कामासाठी इतर ठिकाणचे मजूर न वापरता स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं. तसंच या कामातून निर्माण होणाऱ्या संवर्धित वनाचं 50% उत्पन्न देवमोगरा पाणलोट क्षेत्र विकास समितीला मिळणार आहे. आपण स्वतःच आपल्या आणि पर्यायानं गावाच्या विकासाला हातभार लावत आहोत ही भावना ग्रामस्थांना एक नवीन उभारी देऊ लागली आहे. पाणलोट क्षेत्र विकासाचं महत्त्वाचं अंग म्हणजे कुऱ्हाडबंदी, चराईबंदी. ह्या अटी पाळल्या जाव्यात म्हणून देवमोगरा पाणलोट क्षेत्र विकास समिती या मुख्य संस्थेने कुऱ्हाडबंदी समिती, चराईबंदी समिती अशा उपसमित्या नेमल्या.
आणि चाराई बंदीवरती ते ज्याच्या त्यांच्या ढोरा ज्यांच्या त्यांच्या ताब्यामध्ये ते आहेत आणि जे आमच्या स्पेशल ढोरे आहेत त्यांना आम्ही पायी लावलेले आहेत सगळे म्हणजे 20-25 शेतकरी म्हणजे पायी पायी प्रमाणे चारते आहेत गुरा 25 लोके राहिला तर 25 दिवसामध्ये आपल्याला एक दिन पायी येतात ते एक दिन दिवसा जाऊन चारून घरी आणायचे. गावकऱ्यांना पैशाची बचत करण्यास प्रवृत्त करण्याच्या दृष्टिकोनातून खोलविहीर गावात जागृती संयुक्त महिला समितीची स्थापना करण्यात आली. बचत चालू केलं तेव्हापासून आम्हाला फारच फायदा झालेला आहे कारण आम्हाला पैशाची गरज होती. दुसऱ्याकडून आम्हाला पैशांची अडचण येते नंतर सावकार लोक 5 रुपये शेकड्याप्रमाणे आम्हाला व्याज जास्त बसते म्हणून आम्ही हे बचत चालू केलं. यात आमच्या 3 रुपये शेकड्याप्रमाणे आम्ही या बचतमधून पैसे उचलून शेतामध्ये पुरवणी केली नंतर दुःख सुखासाठी विभागणी केली यावरून आम्हाला फारच फायदा झालेला आहे. 2003 पर्यंत 5 महिला बचत गट आणि 1 पुरुष बचत गटाची स्थापना झाली. वॉटर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली या कामांसाठी आवश्यक असलेले आर्थिक व्यवस्थापन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये तयार होऊ लागली आहे. व्यक्तिगत म्हणजे सर कसं आहे आम्हाला अडचण पडली एखाद्या दवाखान्यात किंवा काही तर आम्ही महिला गटातून 3 प्रमाणे पैसे त्यांच्याकडून घेतले आमची आर्थिक परिस्थिती दूर केली. तेव्हा आम्ही 40 महिला होत्या. 40 महिलांचे पहिल्याच महिन्याच्या आमचे 600 रुपये असे बचत जमा झाले. पहिल्या महिन्यातून दुसरा महिना झाला तेव्हा आमचे 1200 असे व्याज सहित 1200 रुपये जमा झाले. 1200 रुपये पैसे उचलून मावशीने त्यांची शेती ही गहाण ठेवलेली होती तर ते पैसे उचलून शेतकऱ्यावाल्याला पैसे परत केले आणि आमची शेती परत सोडून घेतली. आज आम्ही बचत जर चालू केलं नसतं तर आमची ही शेती अजून लांबली गेली असती आणि आमचं हे शेत सुटलं गेलं नसतं. पहिले हप्त्यात 1500 कर्ज घेतलं सहाबायांनी. लगेच मागच्या वेळेस फेड करून आता आणखी नवीन घ्यायचे नवीन मागायचे कर्ज. आता बी बियाणे काही खते वगैरे काही घरातलं खर्च काही लागणार आहे बुवा. आता नवीन कर्ज उचलायचे बायांनी. 10-12 महिलांचा एक बचत गट बनतो. या प्रत्येक गटातील 2 महिला संयुक्त महिला समितीच्या सदस्य असतात. ही समिती बचतीची सवय लावण्याबरोबरच अडीअडचणीला छोटी कर्ज देणे छोट्या व्यवसायासाठी पतपुरवठा करणे अशी कामं करते. अजून आपल्याला काहीतरी उद्योग काढायचे यावरून चर्चा चाललेली महिलांची म्हणजे मेणबत्ती तयार करायला किंवा चटणीचे मिक्सर घेता येईल किंवा आपल्याला कोणता तरी उद्योग काढता येईल असं महिलांना आम्ही समजूत घातलेलं आणि चालू आहे बुवा. महिलांचा विचार आहे का घ्यायचं असं ज्याचं घर त्याचं शेत असं होतं. आता म्हणजे एकमेकांशी बाया सामील होऊन एकत्र येतात आणि सामील होऊन गप्पा गोष्टी कोणत्याही चर्चा करून महिला एकत्र येऊन बसतात. गांडूळ खताच्या वापरांबद्दल शेतकरी आता समाधान व्यक्त करतात. रासायनिक खताचे पैसे वाचले आणि पिकाचा दर्जाही वाढला. एका शेतकऱ्याने गांडूळ खत तयार केलं की इतरांना तो गांडूळ मोफत देतो. त्यांची वाढ करण्याची आणि खतं तयार करण्याची जबाबदारी मग त्या शेतकऱ्यावरती असते. शेतकरी ज्या प्रकारे हे खत वापरत आहेत त्यावरून त्यांना सेंद्रिय खताचं महत्त्व कळलंय असं जाणवतं. राहुरी कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजीपाल्याची लागवड पिकं लावण्याच्या पद्धती नवीन बी बियाणं घनकचऱ्यापासून खत यासंबंधी प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. हळूहळू या पद्धतींबद्दल शेतकऱ्यांना विश्वास वाटू लागला आहे.
फळझाडांच्या लागवडीसाठी वॉटर संस्थेतर्फे प्रोत्साहन देण्यात आलं आणि पहिल्याच वर्षी 9 शेतकऱ्यांनी 20 पेक्षा अधिक झाडं लावली. खोलविहीर गावात शेतकऱ्यांना पिकं फस्त करणाऱ्या केसाळ अळीची समस्या भेडसावत होती. गावकऱ्यांनी या समस्येचं नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्यानं एकीनं आणि हुशारीनं निराकरण केलं. चवळी, मूंग, उडीद आणि ज्वार पण, मक्की पण सगळे खाऊन जातात. म्हणजे भात, तूर आणि भुईमूंग हा तीन पिकं टाळून सगळे मग साफ करता येते. म्हणजे ते थोडा आम्ही जे आम्हाला माहिती होती ते प्रमाणे मग ते साबरीचं कांड नाहीतर मग ते रतनज्योते ते तोडून मग ते त्यांच्या त्या येणाऱ्या ते रस्त्यावरती ठेवायचे. सगळे शेतकरी तसं करत नाही होते ना. म्हणजे 10 शेतकरी असला तरी एकच शेतकरी काळजी लेत होते. 2002 मग ते आपला पाणलोटवाल्यांनी मग ते कुर्शीवाल्याला न्यायला आणले, कुर्शी अधिकारींना. आणि मग ते मे महिना आणले आणि ते सांगितले तर हा सगळे शेतकरी जर एकत्र आले तर तुम्ही सहजच अळी तुम्ही कमी करू शकता. परंतु आमच्या ते डोक्यात नाही शिरले मग ते. म्हणजे आज काही गांडाबिंडा झालेले आहेत का, आई आईपासून काही पतंग निघत आहेत का, अशा आमच्या मनात वारंवार येत होतं. जेव्हा ते सांगून आणि निघून गेले मग ते आम्ही 4-5 पतंग एक बाटलीमध्ये ठेवले आणि 5-6 दिवस राहिले आणि मग ते अंडा ठेवले ते आणि मग ते अळी तिथून मग फुटले. म्हणजे केसाळी ती नियंत्रणात आणायची आणि तिच्यासाठी ग्रामसभा घेतली आणि तिच्यासाठी जे 75-75 रुपये प्रति कुटुंबाला वर्गणी करायची होती तर त्या दिवशी ग्रामसभा घेतली आणि दुसऱ्या दिवशी त्या ग्रामसभेला जवळजवळ 300 लोक उपस्थित होते. म्हणजे इतर ज्या पहिल्या ग्रामसभा झाल्या त्याच्यापैकी बऱ्याच चांगल्या प्रमाणात लोकसंख्या उपस्थित होती. केसाळ अळी समस्येचं आकलन झाल्यानंतर ग्रामसभांच्या माध्यमातून गावकरी एकत्र आले आणि उपाययोजनांवरती चर्चा आणि नियोजन केलं गेलं. गावकरी सगळे काम करू, केसाळ अळीचा नायनाट करू ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी गावानं कंबर कसली. मग रात्री जर अंधारात कंदील लावले तर केसाळ अळी ते उजड्यात मग जोर करून येतात, ते आकर्षण खेचतात. ते जे ते कंदीलला जर ठोकायले तर ते पाण्यात पडतात आणि ते तिथे मरतात. ते शेतजमिनीचा प्रश्न सोडवल्यावर आता वनजमिनीचं काय, यावरही शेताभोवती प्लास्टिकचे अडथळे उभारून कल्पकतेनं मात करण्यात आली. आता फक्त 3-4% भागातच ही समस्या उरली आहे. लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असलेल्या विकास प्रक्रियेचे फायदे आता गावाला दिसत आहेत. असं एक अनुभव असा आला की लोकांचं जर गरज आहे ती आपल्या स्वतःची गरज आहे असं जर वाटायला लागलं तर लोक लगेच ॲक्शन घेतात आणि ते आपला जो उद्देश आहे तो लगेच पूर्ण होतो. म्हणजे जी अडचण आहे ती त्या लोकांना आपली आहे असं म्हणून वाटायला पाहिजे. दगडाचे पक्के बंधारे, गेबियन पद्धतीचे बांध पूर्ण होऊन पाणी अडवून साठवण्यास सज्ज होते. खोल विहीरमध्ये 2 चेकडॅम्स बांधले. त्याचा उपयोग विहिरीच्या पाण्याची पातळी वाढवण्याकरता झालाच, पण त्याचबरोबर उन्हाळ्यात जनावरांना पाणी पिण्यासाठीही झाला. सुरुवातीला गावात 3-4 विहिरी होत्या, त्याची संख्या वाढून आता 70 झाली आहे. तसंच लागवडीखालील क्षेत्रही वाढलं आहे. अशा तऱ्हेने वापर मोठ्या प्रमाणात वाढूनही भूजल पातळी कायम राहिली आहे. कारण वॉटर संस्थेच्या धोरणानुसार बांध बांधाऱ्यांमध्ये साठवलेल्या पाण्याचा प्रत्यक्ष उपसा करू दिला जात नाही, ज्यामुळे पाण्याच्या अनिर्बंध वापराला खीळ बसते आणि झिरपून विहिरीत आलेलं पाणीच फक्त वापरलं जातं. महिना पण येतं पाणी सरी जातं. काहीच नसतं. काही आता किती पाणी आता लगभग
साथी बरोबर आहे. 8-9 फूट पण हा 6-7 फूट पण हा बरोबर. नवीन नवीन आपला हे मुक्की लिदला मका हा आणि कापूस कापूस हा आणि चणा हरभरा हा हरभरा हरभरा आणि हे काय घेतलेले मका बाजरी बाजरी घेतलेली उन्हाळ्यात हा. त्याच्यानंतर शिक्षणाचं म्हणजे इथं बरेच आम्ही सर्वे केला त्यावेळेस जवळजवळ 10वी 12वीची मुलं फारच कमी, त्याच्यावरची मुलं कमी आढळले आणि मुलींचं प्रमाण तर फारच कमी. पण नंतर शिक्षकांशी पण चर्चा केली आणि मग गावकऱ्यांशी चर्चा केली. प्रत्येक जेव्हा 15 ऑगस्ट किंवा त्यावेळेस ग्रामसभा होते तेव्हा मग त्या चर्चेमधून मुलांची आत्ताची जी पटसंख्या आहे ती वाढलेली आहे. वेगानं ऱ्हास होत चाललेलं पर्यावरण आणि निसर्ग यांची पुनर्निर्मिती करण्याचं महत्त्वाचं काम वॉटर संस्था करत आहे. निवडलेल्या गावातील लोकांचं पाणलोट क्षेत्र विकासाचं तांत्रिक व्यवस्थापकीय ज्ञान आणि कौशल्य हे विकसित करण्याबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वॉटर संस्थेचं कार्य सुरू आहे. शेतीला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण भागात शाश्वत विकासाच्या पायाभरणीचं काम वॉटर ही संस्था करत आहे. अद्ययावत तांत्रिक माहिती आणि मार्गदर्शन, वेगवेगळ्या शासकीय आणि अन्य कार्यक्रमांची ओळख करून देणे, अशा प्रकारच्या प्रयत्नांचाही यामध्ये समावेश केलेला आहे. नवीन पाण्याची टाकी, त्यायोगे होणारा सततचा पाणी पुरवठा, जलसंधारण आणि भूसंधारणाची अनेक कामे, हे दृश्य परिणाम गावकरी आता अनुभवत आहेत. जर सरकारी काम म्हटलं म्हणजे तिथे कागदपत्र क्रेडी पाहिजे किंवा कोणता कागदपत्रक नाही तर अमुक साहेबांकडे जावं लागतं, असं या ऑफिसमध्ये फिरावं लागतं. तसंही आपली स्वस्थामध्ये पाणलोट स्वस्थामध्ये अजिबात कोणती अडचण नाही येत. आपण जर एकत्र आलो, सहभाग केला, मग आपलं काम झालं असं वाटतं. आता स्थलांतर ज्यांचं थांबलं आहे ते त्यांच्या नजरेस येतात की हे लोक इथंच राहतात, त्यांचे मुलं इथंच राहतात, ते इथं राहून मग मुलं शाळेत जातात. तर त्यांची जे त्यांना जो फायदा आहे तो इथं राहून होतो आहे, तर आपण कशाला जायचं, तर हे बरेचसे विचार त्या लोकांमध्ये रुजत आहेत. आता जेव्हा आपण गट सुरू केल्या, समितीच तयार केली, तेव्हापासून आपली अडीअडचण आपली स्वतःच भागवते. गावातील विविध उपसमित्या, महिला स्वयंसहाय्य गट यांच्या माध्यमातून कामं सिद्धीस नेण्याकरता एक साचा किंवा शिस्तबद्ध व्यवस्था आता गावकऱ्यांच्या हातात आली आहे. दैनंदिन जीवनातील सुधारणा, प्रगत, अधिक समृद्ध आणि फळबागांची जोड असलेली शेती, उंचावलेली भूजल पातळी, नवीन व्यवसायांची संधी ही खोलविहीर गावची आता वैशिष्ट्य बनू पाहत आहेत. अधिक जबाबदारीने भविष्याकडे पाहणारे सक्षम गावकरी आणि अधिक बोलक्या होऊ लागलेल्या महिला, हेच आता गावाला या पाणलोट क्षेत्र विकासाच्या मार्गावर पुढे नेतील असा विश्वास वाटतोय.